नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळातील लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. सुधागड तालुक्यातील पालीमधील श्री बल्लाळेश्वराचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बुधवारी दर्शन घेतले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत केले. दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी बावे गावात जनसंघ आणि विचार परिवार समन्वय सदस्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष राजेश मपारा, तालुकाध्यक्ष दादा घुसाळकर, युवा नेते वैकुंठ पाटील, सरचिटणीस सागर मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग बंद झाल्यानंतर नरवीर रेस्क्यू टीमतर्फे मंगळवारी पोलादपूर तालुक्यातील रानबाजीरे धरणापासून लोहारे तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची चाचणी घेण्यात आली. यावेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी घेण्यात आली. यावेळी नरवीर रेस्क्यू आणि ॲडव्हेंचर अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दीपक उतेकर, सुमित दरेकर यांच्यासह टीमचे सदस्य उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नरवीर रेस्क्यू अँड ॲडव्हेंचरच्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने रानबाजीरे धरण ते लोहारमाळ तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल रन घेण्यात आली असे रामदास कळंबे यांनी यावेळी सांगितले. महावितरणाच्या पाली विभागाअंतर्गत येणाऱ्या बाहेरशिव येथील प्राथमिक शाळेत वीज मीटर नाही, मात्र तरीही विजेचे बिल येत असल्याने महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यात आला आहे. बाहेरशिव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोरोना कालावधीत एप्रिल 2021 पासून शाळा बंद आहे. या दरम्यान शाळा प्रशासनाने विजेचे देयक न भरल्याने महावितरणने शाळेचा वीज मीटर काढून नेला आहे. त्यानंतर शाळा प्रशासनाने पुन्हा वीज मीटर घेतलेला नाही. असे असताना देखील शाळेला जुलै ते ऑगस्ट या महिन्याची वीज देयके पाठवण्यात आली असून जून महिन्यात 200 तर ऑगस्ट महिन्यात 460 रुपयांचे बिल देण्यात आले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी महावितरणच्या अभियंत्यांना अर्ज घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. सदर बिल पुन्हा पाठवले जाणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि दिलेले बिल रद्द करण्यात यावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. महाड तालुक्यातील नाते ग्रामपंचायतीचे 2 सदस्य आणि अनेक महिला आणि तरुणींनी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने नाते जिल्हा परिषद विभागात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामांनी प्रभावित होऊन महाड तालुक्यातील नाते ग्रामपंचायतीचे सदस्य ॲडव्होकेट सूरज जामदार आणि सायली पवार यांच्यासह अनेक महिला आणि तरुणींनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान सूरज जामदार यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नाते ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा सरपंच होईल तसेच नाते जिल्हा परिषदेमध्येही आम्ही पक्षाची ताकद वाढवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विविध विकास योजना राबवून समाजातील वंचित दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बुधवारी पेण येथे केले. भाजपच्या रायगड लोकसभा प्रवास योजनेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बुधवारी पेण शहरातील संत रोहिदास नगर आणि तालुक्यातील वाशी विभाग ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, सरचिटणीस मिलिंद पाटील, वैकुंठ पाटील, राजेश मपारा यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रल्हाद सिंह पटेल यांनी रत्नागिरी, रायगड सारख्या छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मला येण्याचे भाग्य लाभले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो असे मत व्यक्त केले. तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या नागरिकांचा सत्कार केला.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन या नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ एस के पाटील, विज्ञान शाखा प्रमुख डॉ जे एस ठाकूर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ बी बी आघाव आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ बी बी जाधव उपस्थित होते. यावेळी एस के पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे महत्व आणि त्यामुळे त्यांना औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी कसा फायदा होईल याबाबतीत माहिती दिली. तर विज्ञान शाखा प्रमुख डॉ जे एस ठाकूर यांनी या अभ्यासक्रमातील अंतर्भाव घटकांबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबवण्यात येत असून या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना द्यावा असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी अलिबागमध्ये केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय विभागांची आढावा बैठक झाली. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार विनय नातू, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसह विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेचा सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्याचबरोबर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामाचा मालकी हक्क प्रकल्पग्रस्तांना तातडीने द्यावा. सिडकोच्या मालकीच्या लीज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतचा निर्णय घेऊन नवी मुंबईकरांवर होत असलेला अन्याय दूर करावा अशी जोरदार मागणी आमदार गणेश नाईक यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये केली आहे. आमदार गणेश नाईक यांनी बुधवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना पुन्हा एकदा जोरदार वाचा फोडून सिडकोच्या धोरणांवर टीका केली. हा महत्वाचा विषय मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयांचे पत्र देखील आमदार गणेश नाईक यांनी दिले आहे. समाजसेवक डॉ सनाउल्लाह घरटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरुडमधील संजीवनी आरोग्य सेवा संस्था आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 56 जणांनी रक्तदान केले. मुरुड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे आणि रक्तपेढी प्रमुख डॉ दीपक गोसावी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ मकबूल कोकाटे, संजीवनी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात तटरक्षक दलाचे जवान, महाविद्यालयीन विद्यार्थी, संजीवनीचे पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान केले. जलप्रदूषण केल्यामुळे खालापूर तालुक्यातील उत्तम स्टीलच्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस स्वागतार्ह असली तरी या कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला 2 वर्षाचा कालावधी का लागला याचे उत्तर मिळणे अपेक्षित असून प्रदूषण करणाऱ्या तालुक्यातील अन्य कारखान्याबाबतही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईची भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे. नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे पाताळगंगा नदीच्या पाण्याने प्रदूषणाची परमोच्चता गाठली आहे. या नदीतील मासेमारीवर उपजीविका करून जगणारे शेकडो कुटुंबे खालापूर तालुक्यात आहेत. तसेच या नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना उभारल्या आहेत. त्यामुळे पाताळगंगा नदीत रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांची तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात असून प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्जत तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी होणाऱ्या खरेदीवर विरजण पडले आहे. सततच्या पावसामुळे बाजारात शुकशुकाट दिसत असून व्यापारी देखील संकटात आले आहेत. गणेशोत्सवाची तयारी किमान 15 दिवस आधी सुरू होते. यंदा शासनाने सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध हटवले आहे. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. तसेच खरेदीसाठी गर्दी होणार या हिशोबाने व्यापाऱ्यांनी देखील आपले नियोजन केले होते. मात्र पाऊस थांबत नसल्याने गणेश भक्त खरेदीला निघालेला दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील कर्जत, नेरळ, कशेळे, कडाव, कळंब या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ग्राहक फिरकत नसल्याने व्यापारी देखील हवालदिल झाले आहेत.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून औषधे आणि सलाईनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना पैसे खर्च करून खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषध पुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईन पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णसंख्या वाढली असतानाही पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राला महिनाभराकरिता केवळ 50 सलाईनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असले तरी औषध साठा पुरेसा नसल्याने रुग्णांना महाड शहरातील अन्य दवाखान्यांमध्ये जावे लागत आहे. सद्यस्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रतिदिन 80 अधिक रुग्ण येत आहेत. रुग्णांना सलाईन देणे गरजेचे असते. अल्प प्रमाणात सलाईन पुरवठा होत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. हा विषय स्थानिक नागरिकांनी देखील सोशल मीडियावर ताणून धरला असून रुग्णांना सुविधा मिळावी अशी त्यांची मागणी आहे. जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला भरपूर निधी दिला आहे. त्यापैकी 7,000 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातून पाणी पुरवठा योजना पूर्ण करता येतील. त्याचप्रमाणे भविष्याचा विचार करून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय मंत्री प्रवास योजनेअंतर्गत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अभिषेक पाटील, माजी आमदार डॉ. विनय नाथू, मिलिंद पाटील उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव 2022 तयारीसाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या निर्देशानुसार बांधकाम विभागाची आढावा बैठक शहर अभियंता संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावर्षी कोरोनाचे सर्व नियम आणि निर्बंध शिथिल झाल्यामुळे गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतो आहे. गणपती विसर्जन करण्याकरिता विसर्जन तलाव आणि कृत्रिम तलावांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच पनवेल महापालिकेने आत्तापासूनच तयारी सुरू केली असून यावर्षी सिडको हद्दीतील विसर्जन घाटावरही महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन तयारी करण्यात येणार आहे. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गणेशोत्सव सुरू होण्याआधी ही सर्व तयारी करण्याविषयीचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. तसेच गणेश विसर्जनावेळी गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.